कट्टा या यूट्यूब चैनल वर सर्वांचं सहर्ष स्वागत। आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला आपण कंबाईन म्हणतो त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे एकंदरीत 27 जिल्हा केंद्रावर। तर एकंदरीत ज्या 3 पोस्टसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यामधील सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित याचे एकूण पद आहेत 100 पद आहेत। सर्वांना दिसत असेल या ठिकाणी एकूण 100 पदासाठी जी आहे त्याचं देखील आपण कॅटेगरी वाईज जातनिहाय देखील त्याचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे। जसं की ओपन म्हणजे अराजपत्रित अराखीव पद आहेत 61 त्या 100 पदापैकी। त्यानंतरनं दुसरी पोस्ट आहे वित्त विभाग राज्य कर निरीक्षक गट ब याचे जे एकूण पद आहेत बघा 190 पद या ठिकाणी दिसतंय सर्वांना। ही 190 पदासाठीची परीक्षा होणार आहे। त्यानंतरनं पोलीस उपनिरीक्षक जसं आपण PSI म्हणतो या पदासाठी एकूण या परीक्षेसाठी पद आहेत 376। अशा पद्धतीनं तिन्ही जे पोस्ट आहेत त्या तिन्ही पोस्ट मिळून 666 पदसंख्या असणार आहे आणि ह्याची पूर्व परीक्षा ही संयुक्त म्हणजे एकत्रित आहे। या ठिकाणी 666 पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे। तर पूर्व परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तिन्ही पण पोस्टसाठी ही पूर्व परीक्षा आहे तर त्यांना अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे। तर जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी आयोगाच्या MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना अर्ज करायचा आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन। धन्यवाद। थँक्यू सो मच।